गेलेत म्हणजे शिवाजीदास शिरार यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शत्रक्षण जर तुम्ही लगेच सदरू नाही तर तुम्हाला दोन रनची पेनल्टी देणार आहे. 20 आपण 20 मिनिटात तुम्हाला एक विनिंग संपवायचे. दोन रनची पेनल्टी मिळणार आहे कॉम्प्लेक्सला. दोन रनची पेनल्टी मिळणार आहे क्रॉसिंग केले म्हणून. बघा नियम किती नितीन सक्त कडक आहे. तिथे नियम खूप कठोर आहेत. महेंद्र गोंधळीसाठी सज्ज होतोय. दोन धावा ऐड केलेल्या आहेत इथे मात्र. झरन पॅकरसाठी दोन धावा नितीन खातं उघडले गेलेले. फक्त आता धावा त्यांच्या पुढे सर आपण पहिले तर जाणार आहेत. गोंधळी सज्ज होतो गोलंदाज डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू पंच वाईट चिखून करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या तीन. रवी पाटील पंच एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतात. पुढे ससरलाय चेंडूला ड्राईव्ह करतो चेंडू कवरच्या मधून जातो चेंडू सीमा पार. चार धावा एक भगवा चौकार आपल्याला अप्रतिम चौकार बघायला मिळतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या सात. सशांकच्या बॅटमधून येतो नितीन चौकार. बघ जबरदस्त फलंदाजी नितीन बघायला मिळते इथे मात्र. गोंधळी सज्ज होतो. महेंद्र राऊंडकडे मारा करतो. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे ससावले होते पण चेंडू मात्र थर्ड्या सर्कलमध्ये फीड होतोय. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या ते आठ. एक चांगली संकल्पना. आता स्ट्राईक येतला फलंदाज अरविंद. तिसरे एक चेंडू चेंडूला टॅप करतोय. चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सर्कलमध्ये आपण जर बघितलं तर एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या तर नऊ. स्ट्राईकला सशांक. पुढे ससलाय कट करतो. दोन क्षेत्राच्या मधलं चेंडू सीमा पार. भगवा चौकार. धावसंख्या तेरा. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहता. नामदेव स्मृती चषक आपण जर बघितलं तर गौदेव मित्र मंडळ यांच्या सहित विद्यमान ही स्पर्धा पाहतो. आपण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मनोज दादा प्रवीण दादा आणि विशाल दादा यांना देव तेवढे धन्यवाद कमी आहेत. सातत्याने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण म्हणजे मेहनतीची पराकाष्ठा करतात. पण पुढे ससादो तेवढं चांगलं क्षेत्रक्षण तरी या सर्कलमध्ये. एकच धाव मिळे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते चौदा. अरविंद पुन्हा एकदा पुढे ससातो. ह्यावेळी चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकात 14. पुन्हा एकदा मी विनंती करतो जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्याच्याजवळ कोणी थांबायचं नाही आहे. प्लीज जरा सहकार्य करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा प्रेक्षक तुम्ही थांबू नका. कारण का कॅमेरा हल्ला तर नितीन आपण पहिले लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला व्यवस्थित बघायला मिळत नाही. धावसंख्या 14. रॅलिंगवरती कोणी जोर देऊ नका. कारण का आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय. प्रेक्षक नितीन भरपूर प्रमाणात आले. आपण जर बघितले दुपारचे एक व आपण बघितले 12:40 झालेले आहेत. गणेश तिसरे चेंडू खोदून काढतो. चेंडूला चेंडू जातोय लोंगनला. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 15. सामना चालू. आपण बघितलं झरन पॅकर्स आयरे विपक्ष कॉम्प्लेक्स जोपर्यंत चेंडू इथे फीड होतो. एक धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या ते 16. दिन जबरदस्त स्पर्धा पाहतो. आपण बघतो आज आज शिवाजीदास शिरार नाही आहे त्यांना सुद्धा या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. एक जबरदस्त संकल्पना आहे आयोजकांच्या माध्यमातून. ह्यावेळी लाईन बघायला लागणार आहे. पंच आम्हाला सांगतात की चेंडू अवांतर आहे. धावसंख्या पुढे सर. धावसंख्या ते 17. सामना चालू होतो. प्रेक्षकांच्या माहिती झरन पॅकर स्वीकारचे कॉम्प्लेक्स बाय कॉम्प्लेक्स बाय संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पैकी जिंकून पंच पुन्हा एकदा वाईटची खूण करत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. पण त्या रिवाजचा वापर. ह्यावेळी चेंडू जातोय तो पॉईंट रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 19. आमचे गुणलेखक जर आपण अप्रतिम गुणलेखक पार पाडता इथे दिसत आहेत आम्हाला स्वप्नील सावंत त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. त्यांना सुद्धा
सामना चलते प्रेक्षक जरन पैकर्स अहिरे वर्ष कॉम्प्लेक्स बाय चेडूला कट करतो चेंडू बघितलं थर्टी सर्कल मध्ये सर्कल मध्ये फीड झालाय एक धाव मिनिटे एक ने धाव संख्या वाढते धाव संख्या तो 20 झरन पॅकर संघाची प्लेस बाय संघ जर आपण बोलले तर शतक्षण स्वीकारलेलं आहे नाणेफेक जिंगुळ गणेश अतिशय सुरेख फटका कार्पेटच्या माध्यमातून भगवा चौकार बघायला मिळतो चार ने धाव संख्या वाढते धाव संख्या ते धावपाल करते 24 एक चेंडू अजूनही बाकी अप्रतिम स्पर्धा नितीन आपण लिहिले आपल्या स्वयंसेवकांना सुद्धा ड्रेस कोड दिला गेलाय टी शर्ट दिले गेलेले त्या प्रदान करून प्रत्येक आमचा स्वयंसेवक त्या स्पर्धेची बारकाईने निरीक्षण करतोय बारकाईने जबाबदारी स्वीकारली गणेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला फलंदाज येतो आता मात्र घ्यावी संख्या 24 आणि स्ट्राइक एंडला शशांक आहे स्ट्राइकला गणेश शशांक हवी पंच आम्हाला नो ची खून करतात बीमर चेंडू नितीन जर बघितलं तर धाव संख्या एक ने वाढते धाव संख्या 25 अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण नामदेव स्मृती चषक 2016 गणेश तू शशांक तू शिकला अरविंद पुणेदा लेग स्टंप सोडून जाणार चेंडू पंच वाईट ची खून करतायत धाव संख्या वाढते धाव संख्या होते 26 गणेश तू शशांक एक चेंडू अजूनही बाकी आहे षटकातील मात्र पुढे अप्रतिम भगवा चौकार शेतक्षला बीड करतो चेंडू सीमा पार नितीन जबरदस्त आपण व्यंग्य पथक पाहतो इथे मात्र गावदेवी म्युझिकल ग्रुप त्यांच्या माध्यमातून आपण कोळी गीतांचा भरपूर वापर केला जातोय कारण की स्पर्धा जर आपण बघितली तर एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि इथे पूर्णपणे आपण बघितली तर जर डीजे मास्टर आपण असो किंवा आपले जे बँजू पथक असं पूर्णपणे मराठमोळी गाणी आणि अग्री कोळी गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत धाव संख्या तिथे बघितलं आपण झरन स्पॅकर संघाची 30 दोन षटकाच्या समाते तर एकही गडी बाद नाही 30 धावांची पार्टनरशिप नितीन ज्या स्पर्धेत जर बघितलं तर आपण चार चेंडूमध्ये चार चौकार मारले तर रोहित यांनी चेंडू कट करतो शिक्षेला बीट करतोय थर्ड मॅनला बीट करतोय चेंडू सीमा पार भगवा चौकार आणि पाच चौकार जर बघितलं तर जगदीश यांनी सुद्धा मारले होते म्हणजे जबरदस्त स्पर्धा आपण बघतो नितीन आणि खेळपट्टी नितीन जर बघितली तर फलंदाजीला पण पोषक आहे गोलंदाजीला पण पोषक आहे त्यात तुम्हाला तिथे कौशल्य दाखवावं लागणार आहे तुमचं धाव संख्या वाढते चार ने धाव संख्या 34 स्ट्राइकरला पर्यंत अरविंद गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे गोलंदाज शैलेश हवे चेंडू ऑप्शन सोडून देतो पंच वाईट चिखून करतायत नितीन शैलेश जवळ खूप जुना खेळाडू आहे झरन स्पॅकरचा कॉम्प्लेक्सचा यावेळी पुढे ससाला चेंडूला दोन षटकाच्या मधनं भगवा चौकार अप्रतिम चौकार थँक यू डीजे मास्टर नवनाथ अप्रतिम धुंद यावेळी फलंदाज त्रिफळा बाद होतोय सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग राहणार आहे इथे आता नवीन फलंदाज तो शैलेश ज्याला आपण बघतो ग्रामीण मधून नेहमी अरे संघातून खेळताना प्रतिनिधित्व करताना एक अष्टपैलू खेळू म्हणजे शैलेश आता कशाप्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र धावसंख्या ती एक गडी बाद 39 जबरदस्त स्पर्धा आपण बघतो प्रेक्षक नितीन खूप भरपूर प्रमाणात प्रतिसाद देत आहेत प्रेक्षक बघितलं तर नितीन आपण पहिले झाडाच्या सावलीमध्ये पण स्वतःची छत्री घेऊन सुद्धा प्रेक्षक एन्जॉय करतात त्या क्रिकेटला त्या प्रेक्षकांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो काही प्रेक्षक जर आपण पहिले की गच्चीवरून सुद्धा या सामन्याचा लुप्त उठवतात काही प्रेक्षक घरातून नितीन या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो पुण्याचा बॅटलशिप करतोय चेंडूला यावेळी चेंडू फील्ड होतोय बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव मिनिट एक ने धाव संख्या वाढते धाव संख्या होते 40 तिसरं षटक प्रगती पथावर आहे गोलंदाजी मार्गवर येतो म्हणजे शैलेश स्ट्राईक यांना फलंदाज शशांक दोन स्ट्राईकला जर आपण बघितलं तर शैलेश आहे
तीन अप्रतिम धून आपण बघतोय डीजे मास्टर नमुना त्यांच्या माध्यमातून शैलेश गोलंदाजी मारकर पुन्हा शिव करतोय चेंडूला यावे चेंडू दोन क्षेत्राच्या मधनं भगवे में चौकार धावसंख्या वाढते धावसंख्या दिली 44 प्रेक्षकांना विनंती आपण रॅलिंग पासून थोडस लांब राहायचंय प्रेक्षकांना विनंती करतो आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय नितीन एक खेळाडू सुद्धा मी त्याचं नाव घेणार नाही त्या खेळाडूने जरा आपण थोडस आपण बघितलं तर मान टेकोली जरा बाजूला करते यावेळी फलंदाज इथे मात्र बाद होतोय कारण का आपल्याला बसण्याची उत्तम सोय केलेली आहे क्या बात है डीजे मास्टर साई बाबाचं धुंद मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती देतो मित्रांनो आम्ही तुम्हाला आदेश करणार नाही फक्त आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत नितीन आपण जो खेळाडू आहे त्याला वारंवार आपण सूचना करतो इथून पण तो मात्र पुन्हा पुन्हा तेच कृत्य करतोय आमचे स्वयंसेवक जाऊन जरा त्या खेळाडूला जरा थोडीशी ताकीद द्यायचे थँक्यू कारण नितीन बाजूच्या प्रेक्षकांनी लगेच त्याला सांगितलं की तुझ्याकडे जास्ती करून समालोचक बघून बोलतायत त्यामुळे त्याला इशारा समजतोय पश्चात गोलंदाजी कोण सज्ज होते तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावू संख्या ती 44 झरण पॅकर संघाची गोलंदाज महेंद्र स्ट्राइकरला फलंदाज शैलेश कट करण्याचा प्रयत्न केला होता पंच वाईट चुकून करत आहेत तर मात्र दोन धाव मिळणार 1+1 धाव मिळणार धावू संख्या वाढते धावू संख्या दिली 46 तर स्ट्रायकिंगला फलंदाज येतो तो म्हणजे नवीन फलंदाज कल्पेश कल्पेश आणि शैलीशी जोडी पाहिजे कशाप्रकारे गोलंदाजी करते महेंद्र पुण्याचा स्वीप करतो चेंडूला चेंडू सीमा पार मिसफीड होते अप्रतिम बघायला मिळते फलंदाज इथे बघायला मिळते कल्पेशांच्या माध्यमातून धावसंख्या वाढते धावसंख्या जदी 50 धावा धावपल करती लागतायत महेंद्र गोलंदाजी मार्कवर पुढे ससाला आहे स्टेप आउट झाला होता पण क्षेत्रक्षण गोलंदाज मात्र तटिया सरकारमध्ये चेंडूला फीड करत नाही फॉलो थ्रो मध्ये एक धाव मिळते एकने धाव संख्या वाढते धाव संख्या 51 स्ट्रायकरला फलंदाज शैलेश जो नेहमी आपण बघितलं ग्रामीण भागात खूप चांगली फलंदाजी करताना दिसतोय गोंधळी सज्ज होतोय तो म्हणजे महिंद्रमच्या कोपरगाव स्टेशन एंडकडून सुरेख चेंडू यावेळेला क्षेत्रक्षण बीड करतो चेंडू सीमा पार जातोय 4 धावा भगवमय चौकार धावसंख्या वाढते या 4 धावसंख्या होती 55 पुण्याचा पुढे ससत अप्रतिम टोलेजंग फलंदाजी नितीन बघायला मिळते बंदुकीच्या गोळीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे बॅटमधून चेंडू निघतो गोळीच्या रफ्तारने चेंडू सीमा पार होतो अप्रतिम फलंदाजी शैलेश ऑन द फायर धावसंख्या वाढते धावसंख्या 59 पुण्याचा महिंद्रच्या गोलंदाजी पूर्णपणे समाचार घेतो शैलेश कोणी चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या मध्ये आता मात्र एक धाव मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 60 चौथा षटक प्रगती पथावर आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे तो म्हणजे झरण पॅकर्सवर विपक्ष कॉम्प्लेक्स हा चेंडू अप्रतिम कार्पेट डाय बघायला मिळते चांगलं क्षेत्रक्षण यावेळी लॉंग ऑफला एकने धावसंख्या धावसंख्या 61 थँक्यू बँजू पथक जबरदस्त धुंद ऐकवतात तिथे आपण पाहिले गौदी म्युझिकल ग्रुप आकाश धिवळेकर त्यांचे तमाम सहकार्यांना धन्यवाद अंतिम षटक पाहिजे आता कोण घेणार शैलेश स्ट्रायकरला फलंदाज देतो म्हणजे कल्पेश सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आमच्या ग्रामीणचा नितीन एक स्टायलिश क्रिकेटर आहे शैलेश मी तर म्हणेल जबरदस्त फलंदाजी करताना दिसतो यावेळी पंच आम्हाला वाईट शिकून करतात नितीन आपण पहिले बॉक्समध्ये आपल्याला वेगवेगळे स्टन वेगवेगळ्या स्टाईल बघायला मिळतात खेळाडूंच्या यावेळी पुन्हा एकदा 200 मधनं चेंडू सीमा पार करतोय अप्रतिम भगवा चौकार
धाऊ संख्या होती ती 66 अप्रतिम फलंदाजी इथं मात्र कल्पेशच्या माध्यमातून शैलेश कल्पेश रिवर्सचा वापर केला होता यावेळी मात्र फलंदाज क्लीन बोर्ड होतोय पण आपलं काम पूर्ण केलं मी तर म्हणेल कल्पेशांनी क्रॉसिंग कंपल्सरी सर्कल त्यामुळे क्रॉसिंग करणं फार गरजेचं राहणार आहे नवीन फलंदाज कुणाल धरण पॅकर संघाची धाव संख्या बघितलं धरण पॅकर ऐरे संघाची धाव संख्या ती म्हणजे 66 तीन गडी बाद 66 नितीन अप्रतिम स्पर्धा पाहतोय आपण नमदे स्मृती चषक 2016 आज आपण स्पर्धेचा पहिला दिवस बघतो आणि आमचे जे उद्घाटक होते या आमचे स्पर्धेचे शिल्पकार जर बघितले रमेश शुक्रा म्हात्रे सन्माननीय नगरसेवक प्रभाग क्रमांक आपण जर बघितलं 65 आणि गुलाबताई म्हात्रे आणि याच दरम्यान 4 धावा सुद्धा मिळतात सन्माननीय नगरसेविका वार्ड प्रभाग क्रमांक 63 च्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघितले मनोज रमेश म्हात्रे प्रवीण रमेश म्हात्रे यावेळी चेंडूला खेळून करतोय चेंडू आपण बघितले बॉक्सच्या बाहेर जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाजतोय विशाला मात्र या त्रिमूर्ती ब्रदर्सला आपण देव तेवढे धन्यवाद कमी नितीन आपण बघितले की कोपर संघाने सुद्धा या स्पर्धेत आपलं आपण बघितले की खेळले होते आणि त्यांच्या जे खेळाडूंची फलंदाजी केली होती नितीन असं वाटतं ओरमचा जास्ती स्तराव असणार आहे कोपर संघाचा कारण का नौखा संघ नवीन फलंदाज तो नरेंद्र गोलंदाजी सज्ज होतोय शैलेश स्ट्राइकरला फलंदाज नरेंद्र नो स्ट्राइकला शैलेश अतिशय सुंदर फटका ताकतवान प्रहार नितीन कडक फटका ज्याला बॉक्स मध्ये म्हटलं होतं धाऊ संख्या होती ती 74 नितीन आपण पाहिलं की भालचंदा या स्पर्धेमध्ये पहिले प्रमुख भूमिकेत आपल्याला बघायला मिळते सौर देखरेख त्यांच्याकडे पंच वाईटची खूण करत आहे धाऊ संख्या 1 ने वाढते धाऊ संख्या 75 पुढे चेंडूला कार्पेटच्या माध्यम खेळून करतो पंच 9 खूण करत आहेत यावेळी चेंडू बघितलं तर मिसफीड झालेला आहे पंचांचा इशारा आम्हाला येतो चौकार म्हणजे एकूण 5 धावा मिळणार आहे धाऊ संख्या या 5 ने वाढत आहे धाऊ संख्या होती ती 80 नितीन IS धाऊ संख्या 2 क्षेत्रक्षमधनं चेंडू जातोय पण आता मात्र चांगलं क्षेत्रक्षम आलं धाऊ संख्या होती ती 81 थँक्यू डीजे मास्टर पुन्हा एकदा विनंती करतो मी प्रेक्षकांना त्या जे कॅमेरामॅन्स आहेत तिथे कोणी बसू नका मित्रांनो प्लीज आम्ही तुमच्या भावना समजू शकतो तुमच्यासाठी बसण्यासाठी फार चांगली व्यवस्था केलेली आहे नितीन जर बघितलं तर आपण बघते स्टँड सुद्धा उभा केलेला आहे तर यानंतर काय घडतं बिघडतं 82 धावांचं लक्ष कशाप्रकारे पार करतोय तो म्हणजे आपण बघितलं तर कॉम्प्लेक्स संघ तर या ऐकूया आमच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे अप्रतिम समालोचक नितीन गाळेंना धन्यवाद भाऊ वडील आपण विचार केला पहिला सामना झाला जो म्हणजे विजय स्टार वर्सेस साई क्रीडा म्हणून विचार केला जातो तीन सामन्यांचा आतापर्यंत आपण विचार केला तर आपण जे आपल्या साईडचे संघ आहेत म्हणजे विजय स्टार वर्सेस साई क्रीडा विजय स्टार संघाने सामना जिंकला दुसरा सामना आला गावदेवी स्टार वर्सेस अष्टविनायक आयरे गावदेवी स्टार संघाने सामना जिंकला तिसरा सामना आला ओमसाई गणेश वर्सेस कोपर ओमसाई म्हणजे ज्या तीन संघांचा विचार केला तिन्ही संघ आपण आपल्या साईडचे जिंकलेले आहेत आता मध्ये झरण संघ हा जिंकतोय का झरण पॅकर्स आयरे गाव चला विजय स्टार संघाने संघाने आणि गावदेवी स्टार संघाने संघाने एक नाणेफेक जिंकायचे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विजय स्टार वर्सेस गावदेवी स्टार विजय स्टार म्हटलं तर आपण होते स्वर्गीय अमित चौधरी क्रिकेट संघ विजय स्टार संघाने घ्यायचे रवी आपल्या संघाने लगेच पाठवायचे आणि गावदेवी स्टार आकाश आपल्या संघाने एक लवकर पाठवायचे कारण की आपल्याला वेळ दिला ते वेळेवर इथे उपस्थित राहायचे आणि ह्या पहिल्या फेरीत आपण शेवटचा सामना बघतोय तर या 8 संघांचा विचार केला आपण म्हणजे 3 संघ पुढे सरकले विजय स्टार गावदेवी स्टार आणि ओम साई गणेश आणि हा चौथा सामना येतो म्हणजे झरण पॅकर्स आयरे वर्सेस कोपर कॉम्प्लेक्स माफ करा कॉम्प्लेक्स वॉईस संघाला 82 धावांचं टार्गेट आहे खूप मोठं लक्ष आहे आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठोकल्या त्या म्हणजे झरण पॅकर्स आयरे संघाने कारण की आयरे संघ ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा आपण चांगल्या चांगल्या संघांना आदरे दिले त्या संघाने ओरम क्रिकेटमध्ये पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज मिलिन सेकंड ऑफ चेतन आणि 2 सेकंडला शुभम
82 धावांचं टार्गेट आहे आणि आमचे गुणलेखक स्वप्नील सावंत अरुण म्हात्रे साहेबांना विनंती देतो की आपण नाणेफेक करायची. अरुण म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाने किती उपस्थित आपण बघतोय. विजय स्टार आणि गाऊदेवी स्टार म्हणजे दोन्ही संघांमध्ये स्टार आहेत भाऊ, परंतु स्टार आता सिद्ध करावे लागतील. नकेश रमेश दादा म्हात्रे यांचे बंधुराज नाणेफेक करत आहेत. चौकार जातोय आमचे मेन पंच रवी पाटील आणि स्वरलेखचे पंच आपण बघतोय विनोद शर्मा. एक जबरदस्त विजय स्टार संघ टॉस विने आणि प्रशांत प्रथम फलंदाजी करणार नक्कीच, कारण की पहिल्या सामन्या सुद्धा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अमित चौधरी संघ विजय स्टार, कारण की स्वर्गीय अमित चौधरी याच्या नावाने हा संघ खेळतोय. कारण की अमित चौधरी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू होते विजय स्टार संघाचे आणि ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. यावेळेस मात्र अपील केला तर पंच वाईट चिकून करत आहेत, ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू होता आणि मेन पंच आपण बघतोय रवी पाटील यांच्यावरती कोणताही दबाव येत नाहीये. धावसंख्या 5, पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज आपण बघतोय मिलिन उर्फ मन्या, कारण की मन्या या नावाने हा ओळखला जातो खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू आहे. माझा चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमा पार जातोय. कल्पेश चांगला प्रयत्न करतोय पण तो चेंडू सीमा पार जातोय. फाईन लेग रिजन मध्ये 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 9. गोलंदाज आपण विचार केला तर मिलिन चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. नरेंद्र सारखा एक गोलंदाज या संघामध्ये, तो चांगली गोलंदाजी करतो, शशांक गोलंदाजी करू शकतो, शैलेश सुद्धा गोलंदाजी करतात. कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपण विचार केला तर अष्टपैलू खेळाडू संघामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ही स्पर्धा आपण घर बसल्या आपण बघू शकता डेन केबल नेटवर्क 191 या चॅनलवरती. आणि जर आपण यूट्यूबवर ही स्पर्धा बघायची असेल तर GTC श्री साई स्पोर्ट गौरव सावंत आणि महेश वैले आणि आपल्याला फक्त साईटवर जाऊन नामदेव स्मृती चषक साईट करायचं आहे आणि आपण घर बसल्या आपल्या आपण मोबाईलवर सुद्धा बघू शकता. नामदेव स्मृती चषक 2016 एक जबरदस्त स्पर्धा, धावसंख्या 10. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय फलंदाज झेल बाजूदे, कुणाल कोणती चूक करत नाहीये. नक्कीच गोपाल अण्णा यांचे इथे आगमन होतोय जबरदस्त, कारण की गोपाल अण्णा यांनी सुद्धा बरेचसे खेळाडू घडवलेत टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये. वन टू गो धावसंख्या 10, कारण की गोपाळ अण्णासांनी सुद्धा खूप चांगले खेळाडू घडले. आता आपण नवनिर्वाचित खेळाडू आपण बघू शकता पार्थ मनोज म्हात्रे ज्याची निवड झाली आहे आणि त्यांचेही कोच भाऊ आपण विचार केला तर गोपाळ अण्णा आहे. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा गोपाळांनी अनेक खेळाडू घडवलेत JBCCच्या माध्यमातून. यावेळेस मात्र रिवर्सचा वापर आणि चेंडू सीमा पार जातोय, भगवा चौकार आपल्याला बघा मिळतोय. रिवर्सचा वापर केला जात आलेला आणि आपण धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 14 पहिल्या षटका अखेर कॉम्प्लेक्स बॉईज संघाची. धन्यवाद डीजे डीजे, एक जबरदस्त बँजो पथक आपण बघतोय गाऊदेवी स्टार म्युझिकल ग्रुप, आकाश देवगर यांचा एक बँजो पथक, एक जबरदस्त बँजो पथक आपल्याला बघायला मिळतोय आणि अतिशय चांगले गीत सुद्धा वाजवत आहेत. कारण की भाऊ इथे काही दिवस आपण म्हणले पार्थ मनोज म्हात्रे यांची सुद्धा निवड झाली आहे लेदर क्रिकेटमध्ये, त्याचं श्रेय जातं ते म्हणजे गोपाल अण्णा यांना, कारण त्यांनी हा घडवलेला खेळाडू आहे. कारण कोचिंग खूप चांगले भाऊ टेनिस क्रिकेटमध्ये आपण गोपाळ अण्णांना बऱ्याचदा बघितलंय, एक जबरदस्त गोलंदाज आहेत ते आणि कोणत्याही डावखोऱ्या फलंदाजाला कधीही संधी ते देत नाही चांगली फलंदाजी करण्याची, हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे गोपाळ अण्णा यांचं. कारण की JBCCमध्ये अनेक खेळाडू या गोपाळ अण्णा यांनी घडवले चांगले आणि आपले डोंबिवली म्हटलं का JBCCचं नाव पहिलं घेतलं होतं. नक्कीच एक जबरदस्त पंचच्या भूमिकेत आपली भालचंद्र म्हात्रे सुद्धा मात्र आज आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा आहेत आणि सामना एन्जॉय करत आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाज मुकेश पहिल्या षटकाखेर धावसंख्या 14 कॉम्प्लेक्स बॉईज संघाची. धरण पॅकर कशी गोलंदाजी करतोय, त्यानंतर लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे लेक्समच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चुकून आव्हान ते एक धाव मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 15 आणि या स्पर्धेचे प्रमुख घटक म्हणजे प्रेक्षक आणि त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष फलंदाज इथे बाद होतोय.
त्रिफाची देतोय मुकेश चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र जो सर्कल आहे ती क्रॉसिंग सुद्धा खूप गरजेचं आहे भाऊ आणि जर दोन धाव्या आपल्याला पॅनलाइज केले जातील कारण की या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत. एक जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळतोय नामदेव स्मृती चषक 2016 गावदेव मित्रमंडळ कोपरगाव आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मनोज रमेश म्हात्रे प्रवीण रमेश म्हात्रे आणि विशाल रमेश म्हात्रे. कारण की मनोज दादा आपण स्वतः एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत ज्यांना क्रिकेटचा खूप वेड आहे चांगले डीजे ऑपरेटिंग सुद्धा करतात पंच सुद्धा असतात आणि एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. एक ने धावसंख्या वाढती धावसंख्या 16 आमचे गुणलेखक स्वप्नील सावंत आम्हाला माहिती देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हटला होतो म्हणजे गुणलेखक मुकेश. यावेळी माझा चेंडू हलक्या खेळ करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय भगवा चौकार आपल्या बघा मिळतोय पूर्णपणे महिन्याचा विचार केला तर आपण भगव मेय वातावरण आपल्याला बघा मिळतोय आणि आमच्या समोर आपण बघू शकता जे आज आपल्यामध्ये नाही आहेत ज्यांना आम्ही खूप मिस करतोय ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक शिवाजीदादा शेलार जे आपल्यामधनं निघून गेले पडद्यावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडूसुद्धा होते. जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा कव्हर करतो व्यासपीठावर त्यांचं आगमन स्वतः चांगले गोलंदाजसुद्धा होते खंबारपाड्याचे आणि आपण राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगली कामगिरी होती परंतु आज ते आपल्यामध्ये नाही आणि आपण मी म्हणेल गावदेव मित्रमंडळ आणि मनोजदादा मात्रेंनी त्यांचा कटआउटसुद्धा लावलाय आणि मी तर खूपच दादांना मिस करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यामधनं निघून गेले 4 डिसेंबरला पडद्या आज गेले आपल्यामधनं निघून. पुढे आपण मैदानाकडे धावसंख्या दी 20-82 धावांचं टार्गेट आहे खूप मोठं टार्गेट आहे. मुकेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय कारण की 82 म्हणजे मी म्हणेन सर्वाधिक धावा आहेत नामदेव स्मृती चषकमधल्या 5 षटकांमध्ये 81 धावा. मागच्या वर्षी रोहनने सुरेख कामगिरी केली होती जॉर्ज संघाची आणि यावेळेस मात्र फलंदाज इथे बाद होतोय कारण की षटकार नाहीये चौकारच आपल्या मिळणार. जर षटकार बघायचं झालं विचार केला तर भाऊ वडील खेळाडूला लागून चेंडू जर सर्कलच्या बाहेर गेला तरच षटकार आहे. पूर्णपणे भगवमेय वातावरण आपल्या बघा मी तो यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे तो म्हणजे स्वर्गीय अमित चौधरी क्रिकेट संघ विजय स्टार वर्सेस गावदेवी स्टार म्हणजे दोन्ही संघांमध्ये स्टार आहे विजय स्टार आणि गावदेवी स्टार आणि ओम साई गणेश संघ सुद्धा एक सामना जिंकला. यातून जिंकणारा संघ ओम साई गणेश संघावर फाईट करणार आहे दुसऱ्या सामन्यात 1-2 गो. ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली आहे म्हणजे डेन केबल नेटवर्क 191 या चॅनलवर आपण घर बसल्या ही स्पर्धा बघू शकता म्हणजे महिलांना सुद्धा संधी असे भाऊ की ही स्पर्धा आपण घर बसल्या आपल्या घरात बघू शकता आणि जे प्रेक्षक घरामध्ये नसेल त्यांना फक्त यूट्यूबवर बघायचं आहे. GTC आणि श्री साई स्पोर्ट गौरव सावंत आणि महेश वैले ही स्पर्धा कव्हर करते म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण नामदेव स्मृती चषक फक्त क्लिक करायचं आपल्याला 2016 एक धाव मी दे षटक समाप्त होतोय 82 धावांचं टार्गेट आहे आणि धावपळका धाव आहेत त्या फक्त 21 अजूनही 61 धावांची गरज आहे. हो 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या ती फक्त आणि फक्त 21 आपण 21 क्रिकेटमधला शुभ आकडा आहे. अजून 61 धावांची गरज आहे कॉम्प्लेक्स वॉईस संघाला म्हणजे 18 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. धावा खूप आहेत मी म्हणेन चेंडू कमी आहेत आणि यातून जिंकणारा संघ आपण बघतोय ओम साई गणेश संघावर फाईट करणार आहे दुसऱ्या सामन्यात 18 चेंडू 61 धावांची गरज आहे. बरोबर म्हणजे स्पर्धा खूप चांगली आहे त्यामुळे स्पर्धा सुरू झाल्या आपण म्हणजे आपले आयोजक मनोज रमेश म्हात्रे प्रवीण रमेश म्हात्रे यांचाही सत्कार केला आपण म्हणजे प्रकाश पाडे आणि संजय पावशे यांनी संजय पावशे म्हटलं तर मी म्हणेन माजी नगरसेवक कोपरगाव आणि यांनी आपण खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आयोजकांना गावदेव मित्रमंडळ आणि मनोजदादा म्हात्रे प्रवीणदादा म्हात्रे आणि विशालदादा म्हात्रे. कारण मागच्या वर्षी भाऊ आम्ही जेव्हा समालोचन करत होतो तेव्हा स्वतः विशाल म्हात्रे साहेब आमच्या मागे होते आणि बघू दे समालोचन कसं होतंय आणि पूर्णपणे त्यांनी पाहणी केली आणि त्यामुळे आम्हाला यावर्षीसुद्धा संधी दिली आयोजकांनी त्यामुळे त्यांचेही आम्ही आभार मानतो हृदयाच्या अंतकरणातनं. स्पर्धा खूप चांगली बघू लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या ही स्पर्धा आपण बघू शकता 191 डेन केबल नेटवर्क
वीस मात्र चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रावलतोय, मुकेश चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मुकेशचं. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज रवींद्र. यावेळेस मात्र अपील केला ते एक जबरदस्त आयोजक आपल्या भागात येते म्हणजे गावदेव मित्रमंडळ कोपर गाव नामदेव स्मृती चषक 2016 आणि आमच्या स्पर्धेचे शिल्पकार रमेश दादा म्हात्रे नगरसेवक. कारण की आज आपण होती दादा नगरसेवक, काही वर्ष बाबा आपण बघतोय दादा नगरसेवक या विभागामध्ये, त्याचं कार्य आपण बघितलं, कार्य खूप चांगलं आहे दादांचं. आणि इथल्या रहिवाशांनी दिलेला त्यांना प्रेम, त्या प्रेमापोटी आज दादा काही वर्ष इथे या विभागात नगरसेवक आहेत. आणि त्यांचं कार्यसुद्धा आपण बघितलं तर त्यांची जागासुद्धा आपण बघितलं, यापुढे आपण मनोज दादा म्हात्रेसुद्धा सांभाळत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आणि एक देखणं आयोजन आपल्या भागात मिळतोय नामदेव स्मृती चषक 2016 आणि आमचे गावदेव मित्रमंडळाचे सर्व स्वयंसेवक भाऊ ज्यांना जे काम दिलंय मनोजाने ते काम आपल्या चौकपर्यंत निभावतात. आपण एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही, कारण की चौकऱ्यांची गरज आहे ती म्हणजे कॉम्प्लेक्स बॉईज संघाला, कारण की 82 धावांचं लक्ष आहे. जर आपण विचार केला झरण बॅकर संघाने प्रथम फलंदाजी करताना 81 धावा कुठल्या, सर्वाधिक धावा या स्पर्धेतील. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 26. गेले सातत्याने बाबा आपण विचार केला तर 25 वर्ष नगरसेवक आहेत ते, म्हणजे रमेश दादा म्हात्रे. मग कोणत्याही वार्डातनं ते उभे राहिले तरी जिंकून येतात बाबा, हे एक त्यांचं वैशिष्ट्य. कारण की जे मतदारांनी ज्यांना जो प्रेम दिलाय रमेश दादा म्हात्रे यांना, त्या प्रेमापोटीत दादा गेले 25 वर्ष नगरसेवकांना, म्हणजे विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. आणि एक जबरदस्त येत्या काही दिवसात आपण ती चांगली वाटचाल आपल्याला बघायला मिळणार आहे रमेश दादा म्हात्रे यांच्याकडनं. नेहमी त्यांचं कार्य खूप चांगलं आहे भाऊ, मतदारांना जी गोष्ट हवी असते म्हणजे आपण कोणतेही काम असो, पाणी व्यवस्था असो, चांगल्या रीतीने ते पार पडत असतात भाऊ. त्यामुळे आपण ते मतदारसुद्धा त्यांना खूप प्रेम देतात आणि गेले 25 वर्ष ते नगरसेवक आहेत या विभागामध्ये नक्कीच. आणि त्यांच्या शुभास्ते आपण एसट्यांचं पूजनसुद्धा केलं होतं आणि काही वेळात त्यांचंही थोड्या वेळात आगमन सुद्धा, कारण की संध्याकाळच्या 17:00 बाबा आपण इथे दादा स्वतः इथे जातीने उपस्थित असतात, कारण त्यांची ही स्पर्धा आहे. आणि नेहमी ते कौतुक करत असतात ते म्हणजे गावदेव मित्रमंडळाचं भाऊ, कारण गावदेव मित्रमंडळ म्हटलं की खूप यामध्ये स्वयंसेवक आहेत, खूप अधिकारी आहेत आणि खूप आपली जागा चोख बजावतात. यावेळेस मात्र फलंदाजी ते बाद होतोय आणि भाऊ एक क्रीडांगण आपल्याला लाभलं आहे ते म्हणजे कैलासवासी सुदाम काना म्हात्रे क्रीडांगण. एक जबरदस्त भाऊ देखणं क्रीडांगण आहे, नक्कीच त्यांचे मान्यवरांचे इथे आमच्या व्यासपीठा उपस्थित होती मागच्या वर्षी, ज्यांचं एक क्रीडांगण आहे कैलासवासी सुदाम काना म्हात्रे क्रीडांगण. एक जबरदस्त क्रीडांगण लाभलंय नामदेव स्मृती चषक 2016 पूर्णपणे भाऊ बॅकफूट आलं तिथं म्हणजे कॉम्प्लेक्स बॉईज संघ. त्याचं कारण भाऊ झरण पॅकर आयरेस संघाने 81 धावा कुठल्या भाऊ आणि 82 धावाचं मोठं लक्ष, त्यामुळे धावांचं पाठलाग करताना पूर्णपणे अडचण येत होतं म्हणजे कॉम्प्लेक्स बॉईज संघ. आणि या स्पर्धेत आपण म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुद्धा आहे ड्रीम युगा आमच्या डावाबाजूला, ती बाईक सुद्धा आपण बघू शकता भाऊ. बघा कोणता भाग्यवान खेळाडू ठरतोय 25 डिसेंबरला आपल्याला समजेल भाऊ की बाईक घेऊन कोण जातोय घरी. कोणता एक भाग्यवान खेळाडू जो आपल्या आईला किंवा आपल्या पत्नीला घेऊन या गाडीवर बसून घरी जाऊ शकतो भाऊ. एक जबरदस्त बाईक यावेळेस मात्र भाऊ षटकार आपल्याला इथे बघायला मिळत आहेत ज्या बरोबर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन करतो भाऊ. प्रणव येतोय मैदानात. चला आमचे गावदेव मित्रमंडळाचे जे स्वयंसेवक रस्त्यावरती आहेत त्यांना विनंती आहे की आपण यायचे, कारण गाड्या येतात. जे आमच्या गावदेव मित्रमंडळाचे लहान लहान स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती की आपण लांब जाऊ नका. नक्की जर आपण बघितलं तर विचार केला तर भाऊ पडेल प्रवीण रमेश म्हात्रे यांचे चिरंजीव सुद्धा आपण सामना एन्जॉय करतायत. निर्णय म्हात्रे स्वागत आहे आपले निर्णय म्हात्रे या स्पर्धेमध्ये, कारण की पार्थ म्हात्रे सुद्धा आपण त्यांची निवड झाली आहे भाऊ लेदर क्रिकेटमध्ये. आपण प्रवीण म्हात्रे यांचे चिरंजीव सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत. यायचे
निर्णय आमच्या व्यासपीठावर यायचे आपण. निर्णय म्हात्रे भाऊ, आपण प्रवीण म्हात्रे यांना खरंच मी बघितलं ना, मला त्यांची पर्सनॅलिटी खूप आवडते भाऊ, हँडसम पर्सनॅलिटी नक्कीच भाऊ. कारण की जर आपण क्रिकेट जे खेळाडू खेळतात त्यांनाही जिमची खूप गरज आहे भाऊ, कारण की जिम केल्याने आपली बॉडी खूप चांगली राहते. चला जास्त वेळ घेऊ नका झरण पॅकर संघ, कारण की आपला जो 20 मिनिटांचा अवधी दिला त्या 20 मिनिटात आपल्या 5 षटकं टाकायचे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते नरेंद्रचं, शैलेशने भाऊ सुरेख फलंदाजी केली. कारण की भाऊ शैलेशचा विचार करता शैलेशची बॅट खूप वेगाने फिरते भाऊ. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑन रिझनमध्ये चौकार जाते. 4 ने धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 35 भाऊ, 82 धावांचं लक्ष आहे. धावपका धाव त्या फक्त आणि फक्त 35. शेवटचं षटक म्हणजे फक्त ऑप्चरता उरले. जवळजवळ झरण पॅकर संघाने हा सामना जिंकलाय. आता मात्र चौकार येतो भाऊ, खूप उशिरा चौकार येत आहेत. पार्थ म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतात. कारण भाऊ पार्थ म्हात्रे स्वतः एक लेदर क्रिकेटर आहेत, त्यामुळे ही स्पर्धा एन्जॉय करतायत. कारण भाऊ लेदर क्रिकेट खेळायला खूप कठीण जातो, परंतु पार्थ म्हात्रेने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची निवड सुद्धा झाली आहे. आणि आमचे मित्र अक्षय सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत भाऊ दिवा संघाचे. इथे सामना फक्त ऑप्चर दौरले, 1 to go, 1 चेंडू शिल्लक आहे भाऊ. यानंतर सामना येतो म्हणजे विजय स्टार वर्सेस गावदेवी स्टार. विजय स्टार संघ भाऊ आपण बघतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आणि सामना इथे जिंकतोय तो म्हणजे झरण पॅकर आयरेस संघ. भाऊ 4 ही संघ आपण विचार केला तर लॉर्ड्स प्रमाणे आपल्या बाजूने आहेत, ते 4 संघ जिंकले.